आपण प्रत्येक जण लहानपणी स्वप्न पाहतो, पण पुढे जीवनाच्या रहाट्यात त्यातील अनेक स्वप्न मागे राहतात. पण जीवनातील अनेक चढ उतारांचा सामना केल्यानंतरही ध्येयाचा पाठलाग करत राहणारे काही ध्येयवेडे असतात. अशाच एका ध्येयवेड्याबद्दल आपण जाणून घेऊयात. जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर त्यानं याच समाजात राहून आपली स्वप्न पूर्ण केली आहेत. पाहूयात. After that I in the prison, it is almost hell in the hell on this earth, so nobody should go there. हे आहेत कर्नाटकच्या कलबुर्गी मधील अफजलपुरा येथील डॉक्टर सुभाष पाटील. एखाद्या अपयशाने खचून जाणाऱ्यांसाठी पाटील यांची कहाणी प्रेरणादायी अशी आहे. सुभाष पाटील यांनी लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं. त्याच दिशेनं त्यांनी वाटचाल केली आणि MBBSला त्यांचा नंबरही लागला. पण MBBSचं तिसरं वर्ष सुरू असताना एका दुर्दैवी अशा हत्येच्या घटनेत त्यांना 2002 अटक झाली. त्यांच्यावर खटला चालला आणि 2006 सुभाष पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 14 शिक्षा झाल्यानं सुभाष पाटील यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. काही काळासाठी तर त्यांना सर्व काही संपलं असंच वाटलं. To become a doctor is my childhood dream. I joined my MBBS in 1997, but after 2 in the year 2002, unfortunately, I went to jail and convicted in a murder case in the year of 2006. After that, I have completely lost hope in my life. मात्र सुभाष पाटील यांनी तुरुंगात गेल्यानंतरही अभ्यास बंद केला नाही. तुरुंगात असताना त्यांनी पत्रकारितेमध्ये एक डिप्लोमा आणि एक डिग्री ही मिळवली. दरम्यानच्या काळात त्यांनी तुरुंगातील दवाखान्यामध्ये कामही केलं. 2016 चांगल्या वर्तणुकीमुळं सुभाष पाटील यांची सुटका करण्यात आली. समाज आपल्याला पुन्हा स्वीकारणार का अशी चिंता त्यांना होती. त्याचवेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि MBBS पूर्ण करण्याचा सल्ला दिला. सुभाष पाटील यांच्या मनातही तसंच काहीतरी होतं. त्यांनी महाविद्यालयाकडे शिक्षण पूर्ण करू देण्याची विनंती केली आणि त्यांना परवानगीही मिळाली. गेल्या वर्षी त्यांनी MBBS पूर्ण केलं आणि आज त्यांनी 1 इंटर्नशिपही पूर्ण केली. तुरुंगात असताना त्या ठिकाणच्या वेदना आणि आरोपीच्या नातेवाईकांना होणारा त्रास जवळून पाहिलाय, त्यामुळं स्वतःचा दवाखाना सुरू करून तुरुंगात असलेल्या आरोपींच्या नातेवाईकांना मोफत उपचार देण्याचा डॉक्टर सुभाष पाटील यांचा मानस आहे. The family members who are dependent on the prisoners, those who are suffering in the jail for years together, I will look after them and I will treat freely for the prisoner belongings, and also I have one idea to treat the army people free of cost in my clinic. 14 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर आपल्यापेक्षा वयाने 14 वर्षांनी लहान असलेल्या मुलांच्या बरोबरीने सुभाष पाटील यांनी शिक्षण पूर्ण केलं. अत्यंत तडफेनं त्यांनी MBBSचं ध्येय पूर्ण केलं. एखाद्या अप्रिय घटनेमुळं तुरुंगात जावं लागलं तरी परिस्थितीचा सामना करून नव्यानं आयुष्य उभं करणं आपल्याच हातात असतं हे सुभाष पाटील यांनी दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.